Hi everyone, MahaTech 2022. MahaTech 2022 महत्त्वाची अपडेट होती की ते ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आज न्यूजपेपरमध्ये आलेलंच आहे, तर फेब्रुवारी महिन्यात होणार आहे आणि लवकरच होऊ शकते, तर तुम्ही तयारीला लागा. आणि काही काम असल्यामुळे मी खूप गॅप होत आहे व्हिडिओज अपलोड करायसाठी, तर त्यासाठी जे व्हिडिओज आहे TET रिलेटेड ते पण येणारच, तर ते मी अपलोड करेलच. पण हे जे काही व्हिडिओज ऑलरेडी आहेत चॅनलवर ते तुम्ही करून घेऊ शकता, एकदा रिवाइज करू शकता. तर चला सुरू करूया MahaTech 2022. प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहे, 2017 पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहे आणि चान्स मिस नका करू. मी वारंवार सांगत आहे की खूप गोल्डन चान्स आहे आणि सिरियसली असा चान्स पुन्हा येणार नाही. तर चला अभ्यासाला लागा आणि अभ्यास सुरू करा आणि कंटिन्युएशनमध्ये ठेवा महत्त्वाचं म्हटलं तर. तर चला सुरू करूया. सब्जेक्ट आहे पेडोलॉजी आणि 2017 जे क्वेश्चन्स आलेले आहे तेच मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. फर्स्ट क्वेश्चन आहे, दी बेस्ट स्टेटमेंट ऑफ द पोझिशन ऑफ अ टीचर इन अ क्लासरूम इज दॅट ही इज. बेस्ट स्टेटमेंट कुठलं आहे जे खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ॲज अ पोझिशन, आपण ॲज अ पोझिशन आहे, टीचरची पोझिशन आहे आपली, आणि त्या पोस्टसाठी किंवा पोझिशनसाठी यामधलं कुठलं जे स्टेटमेंट आहे ते अगदी फिट आहे किंवा अगदी बरोबर आहे. तर बघा, दी चेअरमॅन ऑफ दी ग्रुप, दी डायरेक्टर ऑफ दी ग्रुप, वन मेंबर ऑफ दी ग्रुप, दी डायरेक्टर ऑफ दी ग्रुप. तर यामधलं जे राईट आन्सर आहे, आता बघा, दी डायरेक्टर ऑफ दी ग्रुप आणि दी डायरेक्टर ऑफ दी ग्रुप, दॅट इज बी आणि डी, सेमच आहे, दी डायरेक्टर ऑफ अ ग्रुप आणि दी डायरेक्टर ऑफ अ ग्रुप. तर आन्सर काय आहे की जेव्हा पण टीचर ॲज तुम्ही पोझिशनमध्ये ॲज अ पोझिशन ऑफ अ टीचर किंवा तुमचं जे पोझिशन आहे ते टीचरचं असेल आणि क्लासरूममध्ये तुम्ही काय राहणार, स्टुडंट्सचे डायरेक्टर राहणार, म्हणजे जे ग्रुप ऑफ स्टुडंट्स आहे त्याचा डायरेक्टर कोण असाल, तुम्ही असाल, म्हणजे टीचर असेल. नेक्स्ट आहे, दी बेसिक एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन आर, जे बेसिक एलिमेंट्स आहे कम्युनिकेशनचे ते कुठले आहे. तर बघा, सोर्स अँड रिसिवर, सोर्स पण असायला पाहिजे आणि रिसिवर असायला पाहिजे. सेकंड आहे, दी मेसेंजर आणि रिसिवर, मेसेंजर असायला पाहिजे आणि रिसिवर असायला पाहिजे. सोर्स अँड दी चॅनल, सोर्स आणि चॅनल, आणि ऑल दी अबाव. तर बघा, बेसिक एलिमेंट्स जे कम्युनिकेशनचे आहे, जेव्हा कोणाशी आपण कम्युनिकेट करत असतो तर त्याचं बेसिक एलिमेंट कुठलं असेल, तर सर्वात आधी लक्षात घ्या की कम्युनिकेशनसाठी एक किंवा जास्त, एक आणि त्यापेक्षा जास्त, मीन्स वन ऑर वन, वन ऑन वन किंवा वन ऑर टू, असे म्हणजे दोन जणं तर महत्त्वाचे आहे. एक आहे जे सोर्स आहे आणि दुसरा आहे रिसिवर, बरोबर आहे. तर यामधला आन्सर काय आहे, दी सोर्स अँड दी रिसिवर, मीन्स सोर्स असला पाहिजे जे काहीतरी बोलत आहे आणि रिसीव करणारा पाहिजे, मीन्स जे ऐकणारा पाहिजे. तर बेसिक एलिमेंट्स कम्युनिकेशनचे काय झाले, सोर्स अँड रिसिवर. दी टीचर्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी लाईज इन, जे टीचरची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कुठली आहे. प्लॅनिंग एज्युकेशनल एक्सपिरियन्सेस, इम्प्लिमेंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिंग पॉलिसीज, प्रमोटिंग ह्युमन रिलेशन्स विथ पॅरेंट्स, एक्सपिरिमेंटिंग दिट विथ टीचिंग टेक्निक्स. आता सर्वात प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी कुठली आहे, तर बघा, शैक्षणिक अनुभवांचे नियोजन करणे, प्लॅनिंग करणे, एज्युकेशनल जे एक्सपिरियन्स ऑलरेडी जे त्यांना एक्सपिरियन्स मिळालेले आहे त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग करू शकते कुठलाही टॉपिक शिकवण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी. प्लॅनिंग सर्वात महत्त्वाची असते. आणि मग इम्प्लिमेंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिंग पॉलिसीज, जसं गव्हर्नमेंटने काही पॉलिसीज लागू केलेले आहे तर ते इम्प्लिमेंट करणे आणि ते ॲडमिनिस्ट्रेट करणे. तर नेक्स्ट आहे, प्रमोटिंग ह्युमन रिलेशन्स विथ पॅरेंट्स. आता बघा की पॅरेंट्ससोबत एक रिलेशनशिप, एक व्यवस्थित रिलेशनशिप बनवणे तर पॉसिबलच नाही आहे की प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहेच नाही. एक्सपिरिमेंटिंग विथ टीचिंग टेक्निक्स, जे टीचिंग टेक्निक्स आहे त्याच्यासोबत एक्सपिरिमेंट करणे. तर यामधून राईट उत्तर, आन्सर कुठलं राहणार, प्लॅनिंग एज्युकेशनल एक्सपिरियन्सेस, दिस विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट आहे, हाऊ कॅन अ टीचर डिटेक्ट द माल न्यूट्रिशन चाइल्ड, एक माल न्यूट्रिशन चाइल्ड याला टीचर कशाप्रकारे डिटेक्ट करू शकते, कशाप्रकारे
म्हणू शकते की एखादी मुलगा जे आहे किंवा एखादी स्टुडंट आहे ते कुपोषित आहे. तर बघा सर्वात आधी काय आहे ऑप्शन, लो एनर्जी लेवल, ड्राय स्कॅली स्किन, नन ऑफ द टू, ए अँड बी. तर बघा जे कुपोषित असेल मुलगा ते त्याची एनर्जी कशी असेल, डेफिनेटली लो असेल. नेक्स्ट आहे जे त्याचं स्किन असेल ते कसं असेल, स्केली असेल. तर ए अँड डी इज द राईट आन्सर, ए अँड बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे दी प्रायमरी, ओके दे झालेलं होतं. रिसर्च स्टडीज रिपोर्ट दॅट टू लार्ज अ पोर्शन ऑफ स्टुडंट्स आर चूसिंग फॉर देअर करियर्स विच आर. रिसर्च स्टडीजनुसार खूपसे मुलं जे स्टुडंट्स आहे जास्तीत जास्त ते कुठल्या गोष्टीमध्ये आपलं करिअर बनवतात किंवा त्यांची इच्छा असते बनवण्याची, कुठल्या स्टडीजनुसार, रिसर्च स्टडीजनुसार. तर बघा प्रोफेशनल अँड मॅनेजरियल जॉब्स. नेक्स्ट आहे क्लरिकल अँड स्किल जॉब्स. थर्ड आहे पब्लिक अँड डोमेस्टिक सर्व्हिसेस. फोर्थ आहे स्किल्ड अँड सेमी स्किल्ड जॉब्स. तर सर्वात आधी की प्रोफेशनल आणि मॅनेजेरियल जॉब्स आहे. आजकाल लोकांना व्यवस्थापनीय नोकऱ्या, जे एम बी ए म्हणू शकतो, अशा प्रकारच्या नोकऱ्या खूप जास्त आवडतात. आणि रिसर्च स्टडीजनुसार हे प्रूव्ह झालेलं आहे की प्रोफेशनल आणि मॅनेजेरियल जॉब्सकडे लोक मुलं जे आहे ते जास्त फोकस करतात किंवा जास्त त्यांचं अट्रॅक्शन तिकडे अट्रॅक्टेड असतात. नेक्स्ट आहे दी कोड ऑफ एथिक्स ऑफ टीचर परमिट्स देम टू. दी कोड ऑफ एथिक्स ऑफ द टीचर्स परमिट्स देम टू. आता बघा आन्सर्स कुठले कुठले दिलेले आहे. टीच फॉर पे अ प्युपल इन हिज क्लास, पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स आउट ऑफ क्लास, अप्लाय फॉर अ जॉब बिफोर इट्स वेकेन्सी इज अनाउन्स्ड, डिस्कस कॉन्फिडेन्शियल मॅटर्स ॲज ही सीज फिट. तर बघा की कोड ऑफ एथिक्स, कोड ऑफ एथिक्स म्हणजे काय होत असते. आता बघा गाईड, सॉरी कुठे गेला, व्हॉट इज मीनिंग ऑफ कोड ऑफ एथिक्स. तर बघा कोड ऑफ एथिक्स काय आहे, प्रिन्सिपल्स आहे जे डिझाईन केलेले असतात कुठल्याही प्रोफेशनलसाठी, की ज्या प्रकारे तो ऑनेस्टली आणि इंटिग्रिटीने आपलं काम करायला पाहिजे. मीन्स आपण असं म्हणू शकतो काही रूल्स आणि रेग्युलेशन्स, काही प्रिन्सिपल्स बनवलेले असतात जे फॉलो करायचे असते कुठल्याही प्रोफेशनला. ओके फॉर एक्झाम्पल आता टीचर आहे, टीचरच्या प्रोफेशननुसार कुठले प्रिन्सिपल्स बनवलेले आहे त्यानुसार तो टीचर काम करणार. ओके तर बघा टीच फॉर पे अ प्युपल इन हिज क्लास, पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स आउट ऑफ क्लास, अप्लाय फॉर अ जॉब बिफोर इट्स वेकेन्सी इज अनाउन्स्ड, डिस्कस कॉन्फिडेन्शियल मॅटर ॲज ही सीज फिट. तर पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स आउट ऑफ क्लास, तर या हे काय आहे, प्रिन्सिपल्स आहे ज्यानुसार तो काम करत असेल. बेस्ट स्टेटमेंट ऑलरेडी घेतलेलं आहे, इफ यू आर कमिंग टू स्कूल रेग्युलरली बाय कार, when the school principal has asked you to attend to some school guest, how would you take your decision? आता बघा if you are coming to school regularly by car, तुम्ही कारनी रोज शाळेत येत असाल. When school principal has asked you who to attend some school guest, ज्या प्रिन्सिपलनी तुम्हाला सांगितलेलं असेल की कुठलेही जे गेस्ट येणार आहे, स्कूल गेस्ट आहे, त्यांना तुम्हाला अटेंड करायसाठी सांगितलं असेल, तेव्हा तुम्ही काय करणार, हाऊ वुड यू टेक युअर डिसिशन. तर तुम्ही तेव्हा कुठलं डिसिशन घेणार. यू रिफ्यूज स्ट्रेट फॉरवर्ड ॲज इट इज नॉट अ टॅक्सी टू एंटरटेन अदर्स. म्हणजे तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता की एखाद्या गेस्टला, गेस्ट येत असेल आणि तुम्हाला ते अटेंड करायचं असेल किंवा असं म्हणू शकतो की त्यांना तुमच्यासोबत न्यायचं असेल, तेव्हा तुम्ही काय करणार, कुठल्या प्रकारचं डिसिशन घेणार. तर तुम्ही डायरेक्टली त्यांना म्हणणार की नाही, काही प्रायव्हेट टॅक्सी नाही आहे. नेक्स्ट टाईम यू नीड अ फाईंड युअर सेल्फ इन अ पोझिशन टू रिफ्यूज नॉट डू यू लाईक टू एक्सेप्ट द ऑफर. तेव्हा तुम्ही रिफ्यूज पण नाही करू शकणार आणि एक्सेप्ट पण नाही करू शकणार. आता म्हणजे का बरं की तुमची पोझिशन त्यांच्यापेक्षा खाली आहे म्हणून. यू सजेस्ट हिम टू अरेंज अ टॅक्सी. तुम्ही सजेस्ट कराल की त्याच्यासाठी टॅक्सी बोलवा. You be good sport and help the school guest.
तुम्ही चांगले राहणार आणि ॲज अ स्कूल गेस्ट काय करणार, हेल्प करणार, ॲज अ स्कूल गेस्टला हेल्प करणार. तर याचा आन्सर काय आहे, यू बी गुड स्पोर्ट अँड हेल्प द स्कूल गेस्ट. तुम्ही काय करणार, स्कूल गेस्टला हेल्प करणार, मीन्स तुम्ही आपल्या कारमध्ये त्यांना नक्की आणणार. ओके, नेक्स्ट आहे, हाऊ अँड इन्फंट इंटेलिजन्स लेवल बी इन्क्रीज्ड अंडर नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये इन्फंट्सची जे इंटेलिजन्स लेवल आहे ते कुठल्या प्रकारे आपण वाढवू शकतो, तर प्रोव्हाइडिंग अ सिक्युअर एन्व्हायरमेंट, कीपिंग द चाइल्ड अवे फ्रॉम अदर्स, स्माइलिंग ऑफन. तर याचा आन्सर काय बघा, कुठल्याही इन्फंटची जेव्हा इंटेलिजन्स आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांना एक सिक्युअर एन्व्हायरमेंट देणं खूप महत्त्वाचं असते, तर प्रोव्हाइडिंग अ सिक्युअर एन्व्हायरमेंट हे राईट आहे. नेक्स्ट आहे, कीपिंग द चाइल्ड अवे फ्रॉम अदर्स. तर नाही, आपण लोकांपासून अगर मुलाला दूर ठेवलं तर त्याला त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट मिळणार आहे आणि त्याची डेव्हलपमेंट होणार नाही. स्माइलिंग ऑफन, आणि त्याच्याकडे कंटिन्यू एक ॲप्रिसिएशन देतो, ॲप्रिशिएट करत आहोत त्याच्या कुठल्याही गोष्टीला, त्याप्रकारे अगर आपण त्याच्याकडे पाहून स्माईल केली तर डेफिनेटली त्याचं जे लेवल आहे तो वाढत जाणार. तर ए अँड सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द एज रेंज ऑफ अर्ली अडल्टहूड. अर्ली अडल्टहूडची जी रेंज काय आहे, काय आहे, तर बघा 60 to 80, 45 to 55, 20 to 40, 35 to 65. तर आन्सर काय आहे, 20 to 40 हे अडल्ट अर्ली अडल्टहूडची काय आहे रेंज आहे. व्हॅल्यू दॅट इज फाउंड इन फ्रेंडशिप्स ऑन द कन्सिस्टंट बेसिस, जे व्हॅल्यूज आपण फ्रेंडशिपमध्ये कुठले व्हॅल्यूज आपल्याला कन्सिस्टंटली बघायला मिळते. तर बघा, सिम्पथी अँड एम्पथी, ऑनेस्टी अँड ट्रस्ट, म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड कंपॅन्शन, ऑल दी अबाव. तर बघा, सिम्पथी अँड एम्पथी पाहायला भेटते, ऑनेस्टी आणि ट्रस्ट पण पाहायला मिळते, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड पॅशन हे पण कंपॅन्शन हे पण आपल्याला पाहायला मिळते. तर ऑल दी अबाव इज द राईट आन्सर. विच टू बायोलॉजिकल फॅक्टर्स हॅव इन्फ्लुएन्स अ पर्सनॅलिटी स्ट्रक्चर ऑन पर्सनॅलिटी स्ट्रक्चर. तर कुठले दोन बायोलॉजिकल फॅक्टर्स आहे जे इन्फ्लुएन्स करतात कशाला, पर्सनॅलिटी स्ट्रक्चरला. तर फर्स्ट आहे जेनेटिक, सेकंड आहे हेरिडिटी डिट्री, आणि थर्ड आहे ए अँड बी अँड डी आहे नन ऑफ दिस. तर जेनेटिक आणि हेरिडिटरी हे दोन्ही गोष्टी अफेक्ट करतात कशाला, पर्सनॅलिटी स्ट्रक्चरला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि यानंतर मी जे सांगितलेलं आहे की 5th आणि 8th डायजेस्ट जे स्कॉलरशिपची डायजेस्ट आहे ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामधून नक्की कवर करा प्रत्येक गोष्ट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. मी यामध्ये यानंतर एक व्हिडिओ अपलोड करणार आहे जे स्कॉलरशिपच्या बुकशी रिलेटेड राहणार. आधी आपण जे टेक्स्ट बुक्स आहे ते आणि स्कॉलरशिपचे जे बुक्स आहे ते कम्प्लीट करणार आहोत, खूप लवकर कम्प्लीट करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा, आणि या गोल्डन चान्सला मिस होऊ नका देऊ. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट.